जरा तुम्हाला हाईट हुबे वगैरे असेल तर ही गोष्ट कधी ट्राय करू नका तुम्ही इथे आल्यावरती. पण यांच्या या सौंदर्यामुळे आणि लोकांच्या मनोरंजनासाठी यांना डांबून ठेवलेलं आहे. या सुळकेच्या जस्ट खाली आपल्याला इथे पाण्याचं टाकं बघायला मिळतं आणि या टाक्याच्या आतमध्येही कलाकारांनी आपली कलाकारी सादर केली. तेव्हा या लोकांना समजेल की यार आपले थोडेफार पैसे जातात, म्हणजे ते प्लास्टिक ते व्यवस्थित खालीपर्यंत घेऊन जातील. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या काय नवीन व्हिडिओमध्ये. जसं गेल्या मी दोन व्हिडिओपासून बोलतोय की पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त अट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी असतात त्या म्हणजे वॉटरफॉल, डॅम, ट्रेकिंग. तर आपण वॉटरफॉलसुद्धा केलेलं आहे, डॅमसुद्धा केलेला आहे आणि आता वेळ आलेली आहे ट्रेकिंग करायची. सो मी सिरीज बनवतोय की पनवेलपासून किंवा मुंबईच्या जवळ असे कोणते स्पॉट आहे जे आपण हाफ डे किंवा वन डेमध्ये कव्हर करू शकतो. तर त्यातला त्या सिरीजमधला आपला आजचा हा तिसरा व्हिडिओ आहे आणि आज आपण निघालोय ट्रेकिंगला. तर मुंबईजवळच्याच एका किल्ल्यावरती मी निघालोय आणि त्या किल्ल्याचं नाव आहे कर्नाळा. मुंबईपासून तो किल्ला एवढ्या जवळ आहे की आपल्याला जरासुद्धा वाटत नाही की यार आपण ट्रॅव्हल करत चाललो आहे. म्हणजे पनवेलपासून हार्डली 18 किलोमीटर आहे आणि ते 18 किलोमीटर तुमचे 10 या 15 मिनटामध्ये कव्हर होऊन जातात. तर आत्ता सकाळचे 8:05 झालेत आणि निघालोय कर्नाळ्याला. खरं तर मला 7 वाजता तिथे पोहोचायचं होतं कारण 7 वाजता किल्ला चालू होतो आणि 7 ला जर आपण ट्रेक चालू केली तर तुम्ही 11 वाजेपर्यंत तुम्ही रिटर्न घरी जाऊ शकता मुंबईमध्ये असाल. आता जर मी तिथे बाईकने निघालो पण तुमच्याकडे बाईक वर कार नसेल तर तिथे जायचं कसं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर तुम्हाला पनवेल स्टेशनपर्यंत यायचं आहे. पनवेल स्टेशनच्या जस्ट बाहेर पनवेल डेपो आहे. तिथून तुम्हाला बसेस मिळून जातील अलिबाग आणि पेनला जाणाऱ्या. तर त्या बस थ्रू तुम्ही कर्नाळ्यापर्यंत जाऊ शकता आणि त्याचा रिटर्नचा फेअर होतो फक्त आणि फक्त 40 रुपये. आणि जर तुम्हाला रिक्षाने जायचं असेल, तुमचा ग्रुप असेल, तर तुम्ही नक्की रिक्षाने जाऊ शकता आणि रिक्षाचा फेअर येतो रिटर्नचा 500 रुपीज. म्हणजे वन साईडचे ती लोक 250 रुपये आपल्याला चार्ज करतात. तर पहिला जो काही पार्किंग स्पेस होता तो पूर्ण चिखलामध्ये असायचा, पण आता जो पार्किंग स्पेस आहे तो पूर्ण डांबरी रोडवरती आहे आणि इच्छा नव्हे आपल्या गाड्या खराब होणार नाही. कर्नाळ्यामध्ये जसं तुम्ही पोहोचा, पार्किंगची खूप मस्त अशी व्यवस्था त्यांनी ते पुढे केले. या गेटमधून आपल्याला यावं लागतं आणि इथूनच हा जो रस्ता आहे तो पुढे सरळ जातो आपल्या कर्नाळा किल्ल्याकडे. बऱ्याच लोकांना माहीत असेल किंवा बऱ्याच लोकांना माहीत नसेल सुद्धा, त्यांच्यासाठी हे जे पुढे पक्ष्यांचे जे काही फोटोज आहेत, तर कर्नाळा हे पक्षी अभयारण्य आहे आणि ते तुम्हाला अशा बऱ्याच प्रकारचे पक्षी बघायला मिळतात आणि बरीच लोक इथे कर्नाळा त्यासाठीच येतात आणि कंप्लेंट करतात की आम्हाला पक्षी नाही बघायला मिळाले. तर तुम्ही या रस्त्याने जर जाल तर तुम्हाला इथे पक्षी नाही बघायला मिळणार. तुम्हाला वरती जाऊन थोडंसं जंगलामध्ये फिरावं लागेल, बसावं लागेल, निरीक्षण करावं लागेल, त्यानंतरच तुम्हाला ते पक्षी दिसणार आहे तिथे. आणि या कर्नाळा किल्ल्याची एक चांगली गोष्ट जी मला आवडते ते म्हणजे प्लास्टिकबद्दल एवढे जागृत आहेत की आपण जेव्हा गेटमधून एंट्री करतो तेव्हा आपल्याला चेक केलं जातं की आपण एखादी प्लास्टिकची बॉटल किंवा प्लास्टिकच्या पिशव्या काही आपण प्लास्टिकचं सामान वरती घेऊन चाललो आहे की नाही. आणि जर आपल्याकडे काही सामान असेल तर त्याची एक ठराविक अमाऊंट जे डिपॉझिट अमाऊंट म्हणतात ती लोकं ते घेतात आणि आपण किल्ल्यावरती जाऊन जेव्हा आपण रिटर्न खाली येतो त्यानंतर त्या पिशव्या किंवा प्लास्टिकच्या ज्या काही बॉटल्स आहेत त्या चेक करतात आणि त्यानंतर आपलं डिपॉझिट आपल्याला ते परत करतात. तर आता समोरही आपल्या पाठी दिलं तर पाठीवरती तुम्ही बघाल तर हे पदार्थ लिहिलेत आणि त्याचा कालावधी दिला आहे की हे जमिनीमध्ये किती वर्षानंतर ते मुरू शकतं. तर केळाची जी साल आहे ते 3 ते 4 आठवडे घेते, कागदी पिशव्या आहेत त्या 1 महिना घेतात, कापडी चिंद्या 4 महिने, लोकरी पायमोजे जे 1 वर्ष घेतं, कातडी पादत्राणी म्हणजे कातडी ज्या चपला असतात आपल्या त्या 5 ते 10 वर्ष घेतात त्याचा जमिनीमध्ये मुरण्यासाठी. पुन्हा पत्र्याचा डब्बा आहे तो 100 वर्ष घेतो, ॲल्युमिनियमचा डब्बा आहे तो 200 ते 500 वर्ष घेतो आणि त्यानंतर जर तुम्ही प्लास्टिक बघाल तर प्लास्टिक 10 लाख वर्ष घेतं जमिनीमध्ये मुरायला किंवा नाहीसं व्हायला. त्यामुळे आता जे काही मागे फाईन वगैरे मारले जात होते प्लास्टिक वापरण्यावरती ते खरंच म्हणजे योग्य आहेत. त्यामुळे प्लास्टिकचा वापर जेवढा कमी करता येईल तेवढा चांगला आहे आपल्या निसर्गासाठी. आणि या रस्त्यावरून वरती जाताना आजूबाजूला तुम्हाला बऱ्याच अशा पाट्या दिसतील लावलेल्या, ज्यावरती पानांची म्हणा, फुलांची म्हणा, फळांची अशी बरीच अशी माहिती दिली. तर ती आवर्जून वेळ काढून नक्की वाचा. कर्नाळा किल्ल्यावरती आपण जेव्हा येतो तेव्हा आपण एक लोकेशन नेमकी मिस करतो. तर
ती लोकेशन आहे ही वाली, कारण जिथे कर्नाळा किल्ल्याकडे जाण्याच्या पाट्या लावलेल्या आहेत आपण त्या पाट्यांना फॉलो करत जातो. बट ही जी लोकेशन आहे ना एकदम फोटोजेनिक लोकेशन आहे. तुम्ही इथे पण बराच वेळ टाइमपाससुद्धा करू शकता, फोटोसुद्धा काढू शकता. आणि बाजूला हे छान असं तळं, नैसर्गिक तळं तयार झालं आहे आणि त्यावरती हा ब्रिज बनवला आहे. आपल्या चारही बाजूला तुम्ही बघाल तर चारही बाजूला आपले सगळे पिंजरे आहेत आणि त्या पिंजऱ्यामध्ये आहेत पक्षी जे की आपल्याला बघण्यासाठी ठेवलेत. पण ते पक्षी मी तुम्हाला नाही दाखवणार, त्याचं कारण असं, मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो त्याचं उत्तर तुम्ही मला खाली कॉमेंटमध्ये द्या. तुम्हाला हे जे सगळे पक्षी आहेत हे पिंजऱ्यामध्ये बघायला आवडतील की ओपन या जंगलामध्ये बघायला आवडतील? तर इथे हे पक्ष्यांचं अभयारण्य आहे म्हणून आपण इथे येतो, त्यामुळे हे काय पक्षी आपल्याला बघण्यासाठी इथे ठेवलेत. बट हे मला पूर्णपणे चुकीचं वाटतं, हे काय पक्षी आहेत यांची जागा जंगलामध्ये आहे ना की या पिंजऱ्यामध्ये, त्यामुळे हे पक्षी मी तुम्हाला दाखवणार नाही. नाही, ॲक्च्युली यांना असं बंदिस्त करणं चुकीचंच आहे. ॲक्च्युली यांना असं ओपनमध्ये राहायला पक्ष्यांना स्वातंत्र्य पाहिजे. पण यांच्या या सौंदर्यामुळे आणि लोकांच्या मनोरंजनासाठी यांना डांबून ठेवलेलं आहे. म्हणजे किती वाजता वरती पाठवून देतात ते? सकाळी 7 ते 1. एकला एंट्री बंद. ओके. हां, एकला मीच असतो इथं, मी एकला बंद करतो. अच्छा, आणि जर वरती कोणी थांबले असतील तर? कोण नाही थांबणार. मग तुमची माणसं जाऊन त्यांना खाली घेऊन येतात का? 3 वाजता काढतात लगेच खाली. ओके. 3 वाजेपर्यंत कोण ठेवत नाही वर खाली, मग रात्र काढतात ना यायला. चांगली गोष्ट आज आपल्याला कळली, ती म्हणजे की इथे एंट्री एक लिमिटेड टायमिंगपर्यंत होते आणि 3 वाजल्यानंतर इथे लोकांना खाली पाठवून देतात, कारण 1, 5 या 7 काहीतरी टायमिंग आहे किल्ला बंद होण्याचं, त्यामुळे ही दक्षता इथे घेतली जाते. दुसरं वॉटर क्रॉसिंग आलं आहे आपलं आणि तिकडे जाऊन तुम्ही वॉटरफॉलचा आनंद घेऊ शकता आणि इथून राईटला आल्यानंतर सरळ आपण किल्ल्याकडे जाण्यासाठी निघतो. या ट्रेकिंगच्या पॅचमध्ये जास्तीत जास्त माती आणि दगड आहेत, त्यामुळे पावसाळ्यामध्ये स्लीप होऊन पडण्याची शक्यता थोडी जास्त आहे. त्यामुळे या सीझनमध्ये तुम्ही जेव्हा कधी ही ट्रेकिंगचा प्लॅन कराल तेव्हा ट्राय करा की तुम्ही प्रॉपर असे ट्रेकिंग शूज कॅरी कराल. हे जो मी नजर टाकाल तिथपर्यंत सगळ्या झाडांच्या अशा मुळ्या पसरलेल्या आहेत आणि या मुळ्यांवरतूनच असं वरती आला स्टेप बाय स्टेप जरा बरं पडतं आहे. म्हणजे फक्त माती असती तर पूर्णपणे चिखल झाला असतं इथे आणि वरती जाणं एवढं सहज शक्य झालं नसतं. सकाळी पावसाने भिजवलं ते भिजवलंच आणि आता घामणी भिजवलं आहे. ही सेकंड डॅम आहे जिथे मी ओलं झालं. आपण आता ज्या पॉईंटला पोहोचलो त्या पॉईंटचं नाव आहे नागेश पॉईंट. तर इथे तुम्हाला माझ्या डाव्या हाताला एक शेड दिसतं. तशी टोटल इथे 3 टप्प्यावरती शेड बांधलेले आहेत, त्यातलं हे दुसऱ्या नंबरचं आहे. म्हणजे तुम्ही जर आला दमलात तरी देऊन तुम्ही आराम करू शकता. आणि त्यासोबत जर हा एक व्ह्यू पॉईंट आहे तर इथून तुम्हाला पूर्ण पाताळगंगा आणि रसायनी वगैरे तुम्हाला इथून पूर्ण दिसू शकतं. मग थोडा वेळ इथे तुम्ही थांबून इथे मेन गोष्ट फसायला होतं की किल्ला नेमका कोणत्या साईडला आहे. आता जिथे मी उभा आहे तिथे 2 पाट्या फुटल्या तर लोकं न कळत माझ्या उजवा हात आहे त्या उजव्या हाताला जातात. पण तसं न जाता डाव्या साईडला आपल्याला जायचं आहे. आता इथे पण तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, त्यामुळे मी तुमच्या उभ्या राहण्याच्या पद्धतीने तुम्हाला समजवतो. तर इथून डाव्या हाताला आपल्याला नाही जायचं आहे, आपल्याला इथून उजव्या हाताला सरळ जायचं आहे. तेव्हाच आपण वरती किल्ल्यावरती पोहोचतो.
किल्ल्याच्या सपाटीचा हा एक पॉईंट येतो. तर इथे येऊन तुम्हाला किल्ल्याच्या सुळक्यासोबत जर फोटो काढायचे असेल तर इथे फोटोग्राफी खूप छान होते. आत्ताच मी ते एक रील बनवली आणि ती रील जर तुम्हाला बघायची असेल तर खाली आपला इंस्टाग्राम हँडल आहे, तिथे जाऊन तुम्ही आपले नक्की बघू शकता. तर हा डोंगर माथा आहे, ह्याच्या डाव्या बाजूला पूर्णपणे हे जंगल आहे आणि याच्या उजव्या बाजूलासुद्धा पूर्णपणे जंगल आहे. तर किती घनदाट असं जंगल पसरलं इथे आणि मेनली या किल्ल्याचा वापर निरीक्षण ठेवण्यासाठीच केला जात होता. किल्ल्याच्या सुळक्याकडे चढताना आपल्याला इथे एका देवीचं मंदिर लागतं, कर्णाई देवीचं मंदिर आहे ते. सो देवीचा आशीर्वाद घेऊन आपण वरती सुळक्याकडे चढाई चालू करू. तर आपण देवीचं दर्शन घेऊन वरती आलो आणि वरती आल्यानंतर आपल्याला इथे पायऱ्या स्टार्ट होतात. सो तिथेच आपल्या फॅमिलीतले काही मेंबर आपल्याला भेटलेत. छान वाटलं भेटून तुम्हाला. चला बाय बाय बाय, नीट जावा. हा इथे खाली एक रिसॉर्ट आहे आणि इथे आपला हा किल्ला आहे. तर दादा तू दोघांपैकी कोणतं निवडशील? ऑब्व्हियसली किल्ल्यावरती यार. तर या महादरवाजातून वरती आल्यानंतर आपल्याला इथे एक वाडा दिसतो. वाडा हा सुव्यवस्थित नाही आहे, फक्त याची जी तटबंदी किंवा याच्या ज्या भिंत आहेत त्याच फक्त उरलेल्या आहेत, वरचं छत यावरती नाही आहे. या सुळक्याच्या जस्ट खाली आपल्याला इथे पाण्याचं टाकं बघायला मिळतं आणि या टाक्याच्या आतमध्येही कलाकारांनी आपली कलाकारी सादर केली आहे. ते म्हणजे आतमध्ये जाऊन लोकांनी आपली नावं लिहिली आहेत. सचिन, गीता, एम, काही गरज आहे याची इथे. त्याच्यासाठी काही खाऊ नाही आणलं, पण त्याला खायला वगैरे दिलं असतं बिस्किट वगैरे. खाल्ला आवडलं खात नाही तो आता. तर आत्ता याला तर दादानी ब्रेड दिला होता, तर त्याने तो अर्धा ब्रेड खाल्ला आणि अर्धा तिथे त्याने तो लपवून ठेवला. काय हुशार असेल, जबरदस्त. अहो लपवतोय तो, लपवतोय झाडांच्या पानामध्ये. हे सोन्या, हे त्याने लुक दिला आपल्याला. ब्रेड दिलेला अर्धा अर्धा खाल्ला आणि अर्धा लपवलाय त्यांनी. मग तो मला वाटतं इकडंच थांबत असेल तो. तुम्हाला हा वाला जो दगड दिसेल ना, तर तो एकदम म्हणजे सटकलाय. तर जास्त पाऊस वगैरे काय आला तर तो खाली पडण्याची शक्यता आहे, म्हणून इथे खाली उभं राहणं थोडंसं रिस्की वाटतंय मला. तर किल्ल्याला प्रदक्षिणा घालून आलोय मी आता. बट ही जी पायवाट आहे ना ही एवढीच आहे, याच्या जर खाली बघाल तर पूर्णपणे दरी आहे. जरा तुम्हाला हाईट उभे वगैरे असेल तर ही गोष्ट कधी ट्राय करू नका तुम्ही इथे आल्यावरती. तर मित्रांनो, हे जर तुम्ही बांधकाम बघत असाल तर तिथे सरळ उभं राहायला जागा नाही, पूर्ण असा दगड या लेवलला आहे. तिथे त्यांनी ते बांधकाम कशा प्रकारे केलं असेल यार, ते खरंच धन्य आहेत तेव्हाचं इंजिनिअरिंग. तर त्या कोपऱ्यात दिसेल तर त्या कोपऱ्यामध्ये प्लास्टिकची बॉटल आहे आणि अशा बऱ्याच ठिकाणी या पाण्याच्या बॉटल्स किंवा प्लास्टिकचे कागद, बिस्किटांचे कागद आपल्याला इथे बघायला भेटतात. म्हणजे हे एवढं स्ट्रिक्ट करूनसुद्धा लोक हे असे वागतात, म्हणजे लोकांचा माइंडसेटच नाही की बाबा आपण आणलेला कचरा आपण आपल्यासोबत घेऊन जाऊन खाली कुठेतरी कचराकुंडीमध्ये टाकावा. म्हणजे एवढं स्ट्रिक्ट असून खाली हे वरती येतात, कॅन्टीनमध्ये काही खायला घेतात आणि ते वरती घेऊन येऊन इथे वरती येऊन ते पाण्याच्या बॉटल्स किंवा बिस्किटांचे जे रॅपर असतात ते वरती येऊन इथे खाऊन झाल्यानंतर ते टाकून देतात. मला असं वाटतं की खाली जसं ते प्लास्टिक बघून डिपॉझिट घेतात, तसं कॅन्टीनमध्ये सुद्धा त्यांनी पाण्याची बॉटल जर घेतली वर घेऊन जायला तर त्यांनी त्यांच्याकडून सुद्धा डिपॉझिट घ्यायला पाहिजे. तेव्हा या लोकांना समजेल की यार आपले थोडेफार पैसे जातात, म्हणजे ते प्लास्टिक ते व्यवस्थित खालीपर्यंत घेऊन जातील. तर ज्या लोकांना ट्रेक करायला पॉसिबल नाही होत किंवा थोडंसं ट्रेक करायचं आहे आणि त्यानंतर वॉटरफॉल जी मजा घ्यायची, तर तुम्ही कर्नाळ्याला येऊ शकता. कर्नाळा आल्यानंतर थोडंसं आपण ट्रेक केल्यानंतर आपल्याला इथे एक वॉटरफॉल छोटंसं आहे बट छान आहे, पाणी एकदम थंडगार आहे. जेव्हा आपण ट्रेक करत वरती येतो, वरती येताना पूर्ण आपल्याला जो स्वेटिंग झालेली असते, घाम आलेला असतो आणि त्यामध्ये येऊन आपण जर या पाण्यामध्ये तोंड धुतलं, फ्रेश झालो, तर असं वाटतं की आपण कोणती तरी एक नॅचरल थेरपी घेतो असा एक फील येऊन जातो.
तर अचानक माझं लक्ष वरती गेलं, वरती वाघ बसला इथे. तर आपण जेव्हा ट्रेक करून खाली येतो आणि जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा खाली तिथे मावशींची कॅन्टीन आहे आणि तिथे जेवण एकदम रेडी असतं. तर आम्ही आता चिकन थाळी ऑर्डर केली. चिकन थाळीमध्ये आपल्याला बेसिकली तांदळाच्या भाकऱ्या मिळतात, भात मिळतो छान असा एक रस्ता, आणि चिकन सुकाची एक पाटी आपल्याला मिळते. चिकन थाळी आपल्याला 180 रुपयाला मिळाली आणि जी वेज थाळी ती आपल्याला इथे 100 रुपयाला मिळते. कसे टेस्ट? तर छान असं जेवण केलं, जेवण एकंदरीत खूप छान होतं. त्या कॅन्टीनचे ज्या काही डिटेल्स असतील मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुम्ही इथे आल्यानंतर एकदा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तिथे एकदा नक्की जेवण करा तुम्ही. तर आम्ही आता कर्नाळा अभयारण्याच्या बाहेर आलो आणि इथे आल्यानंतर जर तुम्हाला कॉस्टिंग सांगायचे झाले की एकंदरीत आपल्याला किती पैसे इथे आल्यानंतर पे करावे लागतात, तर हा समोर माझा बोर्ड आहे. 12 वर्षाच्या वरती जे असतील त्यांचे 60 रुपये घेतले जातात, 12 वर्षाच्या खाली जे असतील त्यांचे 30 रुपये घेतले जातात. त्यानंतर पार्किंगचे बाईक असेल तर 50 रुपये आणि फोर व्हीलर असेल तर 195 आणि बसेस वगैरे असतील मोठ्या तर त्यांच्या 295 रुपये घेतले जातात. त्यासोबत मी आपल्या गोप्रोसाठी हे सुद्धा पेमेंट केलेलं आहे, म्हणजे जो कॅमेरा आपण घेऊन गेलो होतो हा गोप्रो त्याचे 195 रुपये पे केलेले आहेत. सो एकंदरीत हा एवढा खर्च आपल्याला इथे आल्यानंतर लागतो. तर एकदम ब्रिज बांधल्यामुळे इथला एकदम काया पलटच झालेला आहे. तर आपले ज्युपिटर आहे तिकडे. निघालो आम्ही आता इथून. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय. तर गाईस कसा वाटला तुम्हाला आपला आजचा कर्नाळाचा व्हिडिओ एकदम मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा. आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्ही कुठे बाहेर जात असाल तर ट्राय करा जे काही प्लास्टिक तुम्ही कॅरी केले, जो काही कचरा तुम्ही कॅरी केला स्वतःसोबत घेऊन येऊन कचरा कुंडीमध्येच तो टाका. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला एकदम मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जर तुम्ही अजूनपर्यंत केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा. सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी. पाल्यात होता ना त्याला दाबतो. पप्पी घेतली असतात तात्याची भाषा. ए बाबा बाबा हा नर नर नाही ती शी आहे त्याची शी.